नमस्कार, आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपली दिवाळी आजपासून सुरू होत आहे आणि असं म्हणतो आहे आपण की दिवा सगळ्यांच्या घरी लागायला पाहिजे. कोरोनामध्ये सगळीकडे बघितलं की किती दुविधा आली, म्हणजे चाहे मग कलाकार असो, चाहे मग तो रोजगार असो, चाहे कोणी पण असो, सगळ्यांकडे असं झालं की प्रत्येक घरातला एक व्यक्ती गेलेला, चाहे मग मित्रमंडळीचा असो. हे कोरोनाच्या स्थितीमध्ये आम्ही अशी 2 वर्ष काढलेले, पण तो दिवस आमचा जावं आणि सुखमय यावं असं आम्ही महालक्ष्मीला म्हणतो आहे. म्हणूनच हा आम्ही तेजमय दिवाळी 2022 आम्ही हा उत्सव मनवत आहे आणि सगळ्यांना भरभरून सगळ्यांना शुभेच्छा देतो आहे की हा दिवस परत कधी न येऊ आमच्या आयुष्यामध्ये. जे आम्ही आज दिवस पाहिले, 2 वर्ष आम्ही जे पाहिले ते कधी न येऊ, यासाठीच आम्ही सगळं देवीला कृपा करतो आहे. देवी महालक्ष्मीला वरदान मागतो आहे की आम्हाला सुखसंपदा, सुख आरोग्य आणि सौभाग्य आम्हाला लागो आणि सगळ्यांनाच लागो, ही आमची सदिच्छा इच्छा आहे. स्त्री ही लक्ष्मी आहे आणि तिला लक्ष्मीनंच आपलं हे वरदान दिलेलं आहे आणि ती घराचा एक एक कोपरा स्वच्छ करते. तिने 2 वर्ष आपल्या घरातले कोपरे स्वच्छ केले, पण ती हा उत्सव म्हणू शकली नाही. तिच्यासाठी हा उत्साह नसतो, स्त्रीसाठी हा उत्साह नसतो, तर तिला प्रत्येक आपल्या मुलासाठी, सासरसाठी, घरोघरी दारेदारी. आणि आमचा हाच एक ब्रीदवाक्य आहे आणि आमचं हे आहे की प्रत्येक घरामध्ये दिवा लागायला पाहिजे. दिवाळी ही प्रत्येक घरामध्ये व्हावं आणि हा दिवा आमचा घरोघरीबाच्या घरी आम्ही परत ही नेऊन देणार आहेत. आणि झोपडपट्टी असो, चाहे कुठला घरोघरी असो, ती दिवाळी म्हणजे आमच्या एका घरामध्ये एक दिवा हा आमचा एक सगळ्यांचा, माझ्या महिलांचा, माझ्या मैत्रिणीचा, माझ्या आईचा, माझा हा सगळ्यांचा हाच एक आहे. आणि खास करून माझ्या मीडियाच्या लोकांच्या, माझ्या नागपूरच्या लोकांनी आम्हाला हा खूप सुंदर प्रतिसाद दिलेला, माझी मित्रमंडळीने खूप सारा प्रतिसाद दिला आणि असं वाटतं की ही दिवाळी अशी वर्षानुवर्ष राहावं, ही दिवाळी तर संपूर्ण हा दिवा प्रत्येकाच्या घरात असाच उदळत राहावं आणि अशीच लक्ष्मीचं वरदान आणि बेरोजगार झालेला रोजगार मिळावा. आणि ह्या दिवाळीच्या माध्यमातून आम्ही त्या लोकांना पण मदत केली, किंवा त्यांना आमचा हाच होता की 21 दिवे आम्ही घ्यावं आणि त्यातून हा मिळालेला पैसा आम्ही त्यांना द्यावा, हा आमचा एक मेन उद्देश होता. Thank you.